गाइस कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे. मी आहे मोनाली आणि स्वागत आहे तुमच्या माझ्या आपल्या चॅनलवर मोनामोल ब्लॉग्स वर. तर आज मी अजून एक नवीन ब्लॉग घेऊन आले, रेसिपी ब्लॉग आहे. पण ही रेसिपी थोडी आगळीवेगळी आहे. रेसिपीचे नाव आहे स्वीट कोकोनट राईस. सो ही रेसिपी आपण आज पाहणार आहोत आणि आपण जाणार आहोत थोड्या वेळातच किचन कडे. सो मी त्या अगोदर तुम्हाला एक सांगते, स्वीट कोकोनट राईस ही रेसिपी मी करते चतुर्थीच्या दिवशी. आज आहे संकष्टी चतुर्थी आणि म्हणून मी आज नटापटा गेले साडी घालून. साडी वेअर करायला मला फार आवडतं, त्यामुळे मी आज साडी घातले स्पेशल डेच्या दिवशी. सो आज आपण बघणार आहोत ती रेसिपी. आणि सेकंड थिंग अजून एक तुम्हाला सांगायची, आज आहे संकष्टी चतुर्थी पण आताची वेळ आहे संध्याकाळ. पण ह्या संध्याकाळच्या टायमानंतर मी एडिटिंग करून मी लगेच इमिडिएटली हा व्लॉग नाही अपलोड करू शकत, त्यामुळे हा व्लॉग तुमच्यापर्यंत आज नाही पोहोचणार. म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नाही पोहोचणार. आज हा व्लॉग तुमच्यापर्यंत नंतर पोहोचणार आहे, मिनिमम 2 ते 3 दिवसामध्ये. सो त्यासाठी तुम्हाला वेट करावं लागेल, संकष्टी चतुर्थी होऊन गेलेली असेल. पण एनिवे नेक्स्ट टाइम असं कदाचित टाइम मिळाला मला तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अजून एक व्लॉग आपण घेऊन येऊ शकतो. सो हा व्लॉग आपण कंटिन्यू करतोय आणि जातोय किचनकडे आणि आपल्या रेसिपीला करतोय सुरुवात. सो चला आपण जाऊया रेसिपी करायला किचनकडे. आणि रेसिपी तुम्हाला समजलीच आहे, आपण आता मस्तपैकी रेसिपी करणार आहोत. गाईज आपण आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सो चला मी तुम्हाला साहित्य सांगते. पहिल्या सर्वात अगोदर तुम्ही बघाल तर इथे आहे स्पून आणि या स्पूनच्या मापाप्रमाणे मी सर्व साहित्य घेतलंय. इथे घेतली आहे मी साखर 5 टीस्पून, इथे घेतलंय मी गुळ 2 टीस्पून, इथे घेतलंय मी दूध, जे दूध मी उकळवून घेतलंय 1/2 लिटर दूध आहे. आणि इथे घेतलंय मी ओला नारळ आणि जो नारळ मी किसवून घेतलाय एक नारळ होता. आणि इथे आहेत ड्रायफ्रुट्स आणि ड्रायफ्रुट्स आपल्याला जसे हवेत तसे आपण घेऊ शकतो. काजू, बदाम, मणुके आणि वेलची पूड अशा बरेचसे ड्रायफ्रुट्स जे आपल्याकडे अवेलेबल असतील ते आपण घेऊया. आणि इथे मी एक छोटा बाउल घेतलाय भात आणि जो राईस आहे जो मी शिजवून घेतला होता, जो राईस मी बनवला होता. सो आता आपण बनवतोय आपली रेसिपी. सो रेसिपी तुम्हाला माहितीच होती जशी मी तुम्हाला मगाशी सांगितली. सो चला आपण स्टार्ट करूया रेसिपीला. सर्वात अगोदर मी पेटवते गॅस. आता आपण थोडं ही कढई तापून घेऊया. गाईस आता ही आपली कढई आहे जी तापली आहे आणि त्यामध्ये आपण सर्वप्रथम टाकतोय दूध, 1/2 लिटर दूध जे मी बॉईल करून घेतलं होतं. सो आपल्याला हे दूध पुन्हा थोडस बॉईल करून घ्यायचंय. मी गॅसचा फ्लेम जरा फास्ट केलाय आता. बाकी काय म्हणता तुम्ही, तुमचं काय चाललंय? आणि ही रेसिपी तुम्ही सुद्धा करून पहा. तो गाईज आपल्या दूध आता थोडस गरम झालंय आणि याच्यामध्ये मी टाकते साखर. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला गुळ नको हवा असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडस वाढवू शकता. आणि मी गुळ घेण्याचं कारण असं आहे, लोकांमध्ये अशी काही पदार्थ बनवण्यासाठी गुळाला जास्त प्रेफर करतात. सो त्यामुळे मी गुळ घेतलाय आणि गुळ आणि साखर मी दोन्ही घेतलंय. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही फक्त गुळ सुद्धा घेऊ शकता किंवा फक्त साखर सुद्धा घेऊ शकता, पण गुळाने काही वेगळीच टेस्ट येते. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची, गुळाचं आपल्या शरीरामध्ये खूप सारे फायदे असतात. गुळ साखरेपेक्षा जास्त प्रमाणात आपल्याला उपयोगी पडतो. सो त्यामुळे गुळाचे फायदे आहेत आणि गुळ आपण घेऊ शकतो. तो साखर बऱ्यापैकी विरघळले. आता आपण यामध्ये टाकणार आहोत गुळ. गुळ पण आपण थोडस अजून मेल्ट होऊन देऊया. गॅसचा फ्लेम मी मिडियम वर केलाय, फास्ट नाही केला कारण दूध आहे आणि आपल्याला खाली लागून नाही द्यायचंय. तुम्हाला आता दिसतच असेल कलरमध्ये थोडा असा मस्त असा म्हणजे एकदम ब्राउनिश ब्राउनिश कलर तयार होतोय गुळामुळे. आणि आपल्याला हलवत राहायचे आता हे दूध कारण ते खाली लागून आहे आणि गॅसचा फ्लेम मिडियम आहे. सो आपल्याला हलवत राहायचं. साखर आणि गुळ व्यवस्थित मेल्ट झाली की मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय खोबरं, जो ओला नारळ होता.
बऱ्यापैकी साखर आणि गूळ विरघळले. सो आता मी टाकते ओलं खोबरं. आता आपण हे सगळं मिक्स करून घेतोय आणि आता मी टाकते याच्यामध्ये राईस. आणि हे आता आपण पुन्हा मिक्स करून घेतोय. आणि आता वरून आपण टाकतोय ड्राय फ्रुट्स जे सर्वांच्या आवडीचे असतात. आणि आता पुन्हा आपण सगळं टाकून झालंय आणि आता आपण पुन्हा एकदा एक छोटीशी उकळी येऊन द्यायची आहे. गॅस आपला मीडियम फ्लेमवर आहे आणि याला आपण पूर्ण हलवतच राहायचंय. मस्त कलर आलाय त्याला आणि दिसते पण खूप छान. सो आता थोडी उकळी येते आणि त्यानंतर ऑलमोस्ट आपण गॅसचा फ्लेम थोड्या वेळेसाठी स्लो ठेवणार आहोत. कमी साहित्यामध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये, बाहेरून काही आणायची गरजही पडत नाही, अगदी घरच्या कमी साहित्यामध्ये इन्स्टंट होणारी खीर आहे. तुम्ही सुद्धा करून बघा नक्की. आता तिला उकळी येत चालली आहे. आता मी गॅसचा फ्लेम केलाय स्लो आणि तुम्हाला पण दिसतच असेल खीरचा कलर खूप छान आलाय कारण ती आपली खीर रेडी झालेली आहे. आणि मी आता हिला मस्त पैकी मिक्स करते. खूप छान झाली आहे आणि इथं स्मेल इथेच खूप छान येतोय. सो आता मी गॅस फायनली बंद करते आणि तुम्हाला पुन्हा भेटते मी. पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगते दोन गोष्टी. एक तर खीर तुम्ही गरम गरम सुद्धा टेस्ट करू शकता. सेकंड थिंग, तुम्ही तिला थंड करून सुद्धा टेस्ट करू शकता. दोन्ही पद्धतीने ती छान लागते. सो आमच्या घरामध्ये काही माणसं आहेत ज्यांना गरम आवडते आणि काही माणसं आहेत ज्यांना थंड करून आवडते. सो मी त्याचे दोन पार्ट करणार आहे. काही लोकांना गरमागरम वाले जे आहेत त्यांना आत्ता देणार आहे आणि ज्या लोकांना थंड हवी आहे त्यांना थोड्या वेळाने देणार आहे थंड करून फ्रीजमध्ये ठेवून. सो चलो गॅस घालवते आणि आपण भेटूयाच थोड्या वेळात. सो मी सांगते तुम्हाला तेव्हा. सो मित्रांनो आपली रेसिपी झालेली आहे आणि आपला स्वीट कोकोनट राईस झालाय रेडी. सो मी तुम्हाला दाखवते आपला स्वीट कोकोनट राईस कसा दिसतोय. मला सुद्धा टेस्ट करून बघायचंय पण त्या अगोदर मला तुम्हाला हे सांगायचंय, आज आहे संकष्टी चतुर्थी आणि त्यामुळे मला आहे उपवास. आणि उपवास असल्यामुळे हे मी आता नाही खाऊ शकत कारण मला फर्स्ट ऑफ ऑल दाखवायचंय
नैवेद्य बाप्पाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मी हे टेस्ट करून तुम्हाला नक्की दाखवेल। सो जस्ट थोडंस वेट करायला लागणार आहे तुम्हाला आणि आपण भेटणारच आहोत। मी टेस्ट कशी आहे, स्वीट झालंय कसं झालंय मी तुम्हाला नक्की सांगेल। सो तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा। सो गाइस माझं बाप्पाला नैवेद्य दाखवून झाले आणि जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी सुद्धा तुम्हाला टेस्ट करून दाखवेन। सो आता मी टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते कशी झाली आपली रेसिपी। स्वीट झाले आणि एकदम यम वाटते, मला तर आवडलीच, तुम्ही करून बघा। सो गाइज आजची आपली रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा ब्लॉगला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून माझे अपकमिंग व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील, तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आणि अशा अनेक रेसिपी घेऊन मी येणार आहे आणि तुम्ही सुद्धा करत राहा अशा अनेक रेसिपी। आज संकष्टी चतुर्थीचा दिवस माझा फार छान गेलाय आणि रेसिपीप्रमाणे स्वीट गेलाय, तिचा दिवस सुद्धा छान गेला असेल आय नो। आणि अशा अनेक रेसिपी घेऊन आपण भेटणार आहोत, अनेक ब्लॉग घेऊन आपण भेटणार आहोत। तोपर्यंत मी निरोप घेते, नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण भेटूया। बाय बाय, टेक केअर, सी यू, स्टे होम स्टे सेफ, बाय बाय।